नमस्कार, माझे नाव सैराज माने. मी माझा विषय देश माझ्या देशाचे भविष्य. हिंद देशाचे निवासी सभी जन एक आहे. रंग रूप वेश भाषा चाहे अनेक आहे. असा हा विविधतेने नटलेला एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेला असा हा माझा भारत देश. होय, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. कर्मवीरांची कर्मभूमी, रणवीरांची रणभूमी आणि तुम्हा आमची मातृभूमी. मित्रांनो, ही पुरातन भूमी आहे. आज तुमच्याशी मी काही व्यवहारिक गोष्टीबद्दल बोलणार आहे आणि भूतकाळाच्या वैभवाविषयी तुम्हाला आठवण करून द्यायचा माझा हेतू आहे. भूतकाळात पाहून मित्रांनो, काही निष्पन्न होत नाही. भविष्यकाळाकडे पाहिले पाहिजे, ते सत्य आहे. परंतु भूतकाळाच्या बाहेर बांधले गेले भविष्य. आपण आपल्या अस्तित्वाचे घटक रक्त आपल्या रक्तवाहिन्यांमधून अभ्यासले पाहिजे. आपण त्या रक्तावर आणि पूर्वी काय केले यावर विश्वास असणे आवश्यक आहे. आणि पूर्वीच्या महानतेच्या विश्वासाने आणि चेतनेतून आपण तिच्यापेक्षा कितीतरी मोठे भारत निर्माण केले पाहिजे. एक सामर्थ्यवान झाड सुंदर पिकलेले फळ देते. ते फळ जमिनीवर पडते, ते कुजते, ते सडतात आणि त्या सडतून मूळ व भविष्यातील झाडाचे फळ फुटते. या क्षयातून भविष्याचा भारत येत आहे. ते फुटत आहे. इतर देशातील समस्यांपेक्षा भारतातील समस्या अधिक गुंतागुंतीची, अधिक महत्त्वपूर्ण आहेत. वंश, धर्म, भाषा, सरकार या सर्वांनी मिळून एक देश घडून आणले. आपल्याकडे असलेली एक सामान्य जमीन म्हणजे आपली पवित्र परंपरा. आपला धर्म हे एकमेव सामान्य मैदान आहे. या देशाच्या लांबी आणि रुंदीमध्ये एकाच धर्माची ओळख असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला भारत देश महान या कवितेचे चार ओळी सांगणार आहे. चला चला ओ एक मुकाने गाऊ एकच गाण, भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिम शिखरे ती भारत भूषा श्री डोलती, गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा नवा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा जगवी राष्ट्राभिमान. शौर्याने जे वीरीचे लढले, रणांगणी ते पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले, चढूनी उंच निशान. भारत देश महान, भारत देश महान. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.